मेरे प्यारे बच्चों, आप सब ठीक है और आप घर में सुरक्षित रखना है। बच्चों, आपको हिंदी लिखते समय कई शंकाएं भी आती हैं। इसको दूर करने के लिए हमको हिंदी भाषा अच्छी तरह इस्तेमाल करना है। इसके लिए व्याकरण की जानकारी पाना बहुत जरूरी है। കുട്ടികളെ, നിങ്ങൾ ഹിന്ദി എഴുതുമ്പോൾ നിങ്ങൾക്ക് പല സംശയങ്ങൾ ഉണ്ടാക്കാറുണ്ട്. പല കുട്ടികളും പറയുന്നത് കേട്ടിട്ടുണ്ട്, ക കെ കി വിഭക്തി പ്രത്യയങ്ങൾ എവിടെയാണ് ഉപയോഗിക്കേണ്ടതെന്നവർക്ക് സംശയമാണ്. ഇതിനെല്ലാം പരിഹാരമായിട്ട് നമ്മൾക്ക് ഹിന്ദി വ്യാകരണം നല്ല രീതിയിൽ പഠിച്ചാൽ മാത്രമേ നമുക്ക് നല്ല രീതിയിൽ ഭാഷ കൈകാര്യം ചെയ്യാൻ പറ്റുകയുള്ളൂ. അതിനുവേണ്ടി ഞാൻ നിങ്ങൾക്കിന്ന് സഖ്യ പരിചയപ്പെടുത്തുകയാണ്. നിങ്ങൾ സഖ്യ എന്താണെന്ന് കേട്ടിട്ടുണ്ടോ? സഖ്യ ക നിർവചൻ യഹി ഹേ, കിസി വ്യക്തി വസ്തു സ്ഥാൻ ജാതി യാ ഗുൺ കാ നാം ബദാനേ വാലേ ശബ്ദ കോ സഖ്യ കഹതേ ഹേ. തോ അബ് മലയാളം മേ നാമം സുനാതാ ഹേ. संज्ञा का मलयालम अर्थ है नाम. तो अंग्रेजी में नाउन कहते हैं. एक व्यक्ति का नाम भी है राम. राम शब्द तो एक संज्ञा भी है. सीता शब्द तो एक संज्ञा भी है. मीना तो एक संज्ञा भी है. इसी प्रकार एक स्थान का नाम भी है दिल्ली. दिल्ली शब्द तो एक संज्ञा भी है. केरल, न्यारल्लूर, एर्नाकुलम, ये सभी शब्द तो संज्ञा भी है. तो अगला, किताब नामक एक शब्द तो संज्ञा भी है. किताब का अर्थ क्या है? किताब का अर्थ बुक, पुस्तकम എന്നാണ്. किताब शब्द तो संज्ञा भी है. हमारे सामने आए सभी वस्तुएं संज्ञा भी है. तो इसी प्रकार हम तो गुण को, गुण शब्द तो संज्ञा में आते हैं. हम तो सच्चाई नामक शब्द सुना है. सच्चाई शब्द तो एक संज्ञा भी है. बच्चों, सच्चाई का अर्थ क्या है? सत्यसंधता. मिडास एक संज्ञा शब्द भी है. दुख एक संज्ञा शब्द भी है. तो आप सुने सभी शब्दों को हम संज्ञा कहते हैं. കുട്ടികളെ, നമ്മൾ ഉപയോഗിക്കുന്ന എല്ലാ പദങ്ങളും സംഖ്യയിൽ ഉൾപ്പെടുന്നതാണ്, നാമത്തിൽ ഉൾപ്പെടുന്നതാണ്. പേരുകളാവട്ടെ, സ്ഥലങ്ങളാവട്ടെ, അതുപോലെ ഏതെങ്കിലും ഭാവങ്ങളാവട്ടെ, എല്ലാ ശബ്ദങ്ങളും സംഖ്യയിൽ ഉൾപ്പെടുന്നതാണ്. यहां भी ध्यान देने की जरूरी है. संज्ञा में वस्तु के अंतर्गत पशु पक्षियां, त्योहार, धर्म, दिनों के नाम आदि भी आते हैं. ये शब्द तो संज्ञा है. നമ്മുടെ ചുറ്റും കാണുന്ന പക്ഷികളും മൃഗങ്ങളും അതുപോലെ തന്നെ ഉത്സവങ്ങളും. त्योहार का अर्थ क्या है? उत्सव. उत्सव मत अब दिवस मसम संज्ञा शब्द अब निख्य एंने आशय लाणु ऐसा नाम कला शब्द संज्ञा शब्द वो अको एक बार भी संज्ञा का निर्वचन सुना है. किसी व्यक्ति वस्तु स्थान जाति या गुण का नाम बताने वाले शब्द को संज्ञा कहते हैं. आपको संज्ञा अच्छी तरह समझा है? കുട്ടികളെ, നിങ്ങൾക്ക് സംഖ്യ എന്താണെന്ന് നല്ല രീതിയിൽ മനസ്സിലായോ? तो अगली कक्षा में
अगला व्याकरण भाग के साथ मैं आपके सामने जरूर आऊंगा। तो आज हमारी कक्षा यहां समाप्त हुई है। धन्यवाद।